नमस्कार, मोर नॉलेज या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहेत RBC रेड ब्लड सेल्स याविषयी पूर्ण माहिती आणि प्रॅक्टिकल. आपल्या शरीरात 5 ते 7 लिटर इतके ब्लड असते. रेड ब्लड सेल्स, व्हाईट ब्लड सेल्स, प्लेटलेट आणि प्लाझ्मा मिळून ब्लड बनते. रेड ब्लड सेल्सची नॉर्मल व्हॅल्यू पुरुषामध्ये 4.7 ते 6.1 मिलियन सेल्स पर मायक्रोलिटर इतकी असते. स्त्रियांमध्ये 4.2 ते 5.4 मिलियन सेल्स पर मायक्रोलिटर इतकी असते. तर लहान बाळामध्ये 6 ते 7 मिलियन सेल्स पर मायक्रोलिटर इतकी असते. रेड ब्लड सेल्सलाच इरिथ्रोसाइट असे म्हणतात. इरिथ्रो म्हणजे रेड, साइट म्हणजे सेल्स, म्हणून रेड ब्लड सेल्सला इरिथ्रोसाइट असे म्हणतात. ह्युमन्स रेड ब्लड सेल्स बायकॉन्केव उभ्यातल असतात. रेड ब्लड सेल्सला शॉर्टमध्ये RBCs म्हणतात. RBC ब्लडमध्ये ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट करण्याचे काम करतात. RBC बायकॉन्केव असल्यामुळे RBCचा सरफेस एरिया वाढलेला असतो, ज्यामुळे ऑक्सिजन जास्त प्रमाणात ॲब्झॉर्ब केले जाते. त्याचप्रमाणे ब्लडमार्फत RBC लहानात लहान रक्तवाहिन्यांपर्यंत पोहोचवणे हे RBCच्या बायकॉन्केव आकारामुळे शक्य होते. ब्लडमध्ये सर्वाधिक रेड ब्लड सेल्सचे प्रमाण असते. ब्लडमध्ये ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट करण्याचे मुख्य कार्य RBC पार पाडतात. एका RBC सेलमध्ये 28 ते 30 करोड हिमोग्लोबिन मॉलिक्यूल असतात. ब्लडमध्ये फेरस आयर्न असते. हिमोग्लोबिन ऑक्सिजनला ॲब्झॉर्ब करून HbO2 कन्वर्ट होते. HbO2 ऑक्सिहिमोग्लोबिन असेही म्हणतात. अशा प्रकारे हिमोग्लोबिनच्या माध्यमातून ऑक्सिजन ब्लडमधून सर्व शरीरात टिश्यूपर्यंत पोहोचवण्याचे कार्य होते. हिमोग्लोबिनमध्ये फेरस आयर्न असते. शरीरातील प्रत्येक सेल प्रत्येक टिश्यूपर्यंत ऑक्सिजन पोहोचवणे व कार्बन डायऑक्साईडला वापस घेऊन जाण्याचे कार्य RBCs करत असताना फेरस आयर्नचा ऑक्सिजनशी कॉन्टॅक्ट येतो, त्यामुळे RBC रेड कलरच्या असतात. ब्लडमध्ये सर्वात जास्त रेड ब्लड सेल्स असतात, त्यामुळे साहजिकच ब्लडचा कलर रेड असतो. RBCची साईज 7.5 μm इतकी असते. शरीरात प्रोटीन, व्हिटॅमिन B12 आणि फॉलिक ॲसिडच्या निर्मितीमध्ये RBCची मदत होते. RBCचा लाईफ स्पॅन 120 दिवसांचा असतो. RBCची निर्मिती बोन मॅरोमध्ये होते. RBCच्या निर्मितीला इरिथ्रोपॉइसिस म्हणतात. RBC स्प्लिनमध्ये डेथ होतात. RBC टेस्टसाठी आवश्यक साहित्य RBC डायल्युटिंग फ्लूड, यालाच हॅन्स फ्लूड असेही म्हणतात, ग्लास स्लाइड ब्लड ड्रॉप घेण्यासाठी, इम्प्रूव्ड न्यूवा चेंबर, कव्हर स्लिप. RBC पिपेट, मायक्रोस्कोप, निडल, ॲटोक्लेव कॉटन स्वॅब आणि अल्कोहोलिक स्वॅब. मायक्रोस्कोप विषयी माहिती पाहूया. हे आयपीस आहे. याला 5x आणि 10x ॲक्युलर लेन्स असतात. त्यानंतर ही बॉडी ट्यूब असते. बॉडी ट्यूबच्या खाली नोज पीस असतो, जिथे ऑब्जेक्टिव्ह लेन्स असतात. ऑब्जेक्टिव्ह लेन्समुळे हॅविंग पॉवर ॲडजस्ट करता येते. हे आर्म आहे. यामुळे आपण मायक्रोस्कोप एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कॅरी करू शकतो. कोर्स फोकस हे कोर्स ॲडजस्टमेंट नॉब आहे. याचा अप डाऊन करण्यासाठी स्टेजच्या जवळ किंवा दूर लेन्स घेण्यासाठी उपयोग होतो. यामुळे आपण स्लाइड प्रॉपरली पाहू शकतो. हे फाईन फोकस फाईन ॲडजस्टमेंट आहे. कोर्स ॲडजस्टमेंट नॉबच्या मदतीने स्लाइड ॲडजस्ट केल्यानंतर या फाईन ॲडजस्टमेंटच्या मदतीने
स्लाइडला क्लिअरली फोकस करू शकतो. हा स्टेज आहे. स्टेजवर स्लाइड फिक्स करायची असते. स्टेजवर क्लिप्स असतात. स्लाइड स्टेजवर सेट व फिक्स ॲडजस्ट करण्यासाठी या क्लिप्सचा उपयोग होतो. सर्वात खाली हा बेस असतो. बेसच्या जवळ लाईट सोर्स असतो. बेसच्या थोडंसं वर मिरर असतो. मिररच्या मदतीने लाईट सेट करता येते. मिररमुळे लाईट डायफ्राममधून स्लाइडपर्यंत रिफ्लेक्ट होते. डायफ्रामच्या मदतीने लाईट पाहिजे तशी कमी जास्त करता येते. स्टेजवर एक होल असते. यामधून लाईट स्लाइडपर्यंत रिफ्लेक्ट होते आणि आपण वेगवेगळ्या ऑब्जेक्टमधून स्पेसिमन एक्झामिन करू शकतो. चार प्रकारचे ऑब्जेक्टिव्ह पीस आहेत. 5x ऑब्जेक्टिव्ह लेन्स म्हणजेच याची पॉवर 5x इतकी असते, म्हणजेच 5 times मॅग्निफाईन होते. 10x असते, 40 किंवा 45x असते आणि 100x असते. यालाच ऑइल इमर्शन ऑब्जेक्ट म्हणतात. RBC पिपेटविषयी थोडी माहिती पाहू. DC पिपेटवर 3 marks असतात. पहिला मार्क 0.5, दुसरा मार्क 1 आणि तिसरा मार्क 101 असतो. RBC पिपेटमध्ये एक बल्ब असतो. त्यामध्ये एक रेड बीड असतो. याच्या मदतीने सक केलेले सॅम्पल आणि डायल्युटिंग फ्लूड मिक्स करता येते. RBC पिपेटमध्ये जो एक रेड कलरचा बीड असतो तो ॲज अ स्टिरर म्हणून काम करतो. यानंतर पाहूया इम्प्रूव्ड न्यूबार चेंबर. न्यूबार चेंबरची डेप्थ 0.1 mm इतकी असते. डेप्थ या स्लाइडवर मेन्शन केलेली असते. न्यूबार चेंबरवर 2 chambers असतात. या न्यूबार चेंबरवर साईडच्या कॉर्नरमधील एकूण 4 squares असतात. त्यामध्ये WBC काउंट केल्या जातात. तर सेंटरमधील या मोठ्या स्क्वेअरमधील या 5 छोट्या स्क्वेअरमध्ये RBC काउंट केल्या जातात. या प्रत्येक छोट्या स्क्वेअरची साईज 1 mm इतकी असते. या सेंटरमधील स्क्वेअरमध्ये एकूण 25 squares असतात. या 25 squarespeki या 5 squaresmadhye RBC काउंट करतात. यानंतर पाहूया RBC डायल्युटिंग फ्लूड. RBC डायल्युटिंग फ्लूडला हेम्स फ्लूड असेही म्हणतात. यामध्ये मर्क्युरी क्लोराईड 0.25 grams असते. हे डिसइन्फेक्टंट म्हणून कार्य करते. त्याचप्रमाणे यामुळे फंगल आणि बॅक्टेरियल ग्रोथ प्रिव्हेंट करण्यास मदत होते. सोडियम क्लोराईड 0.5 grams असते. यामुळे ऑस्मॅटिक प्रेशर मेंटेन राहण्यास मदत होते आणि हिमोलिसिस प्रिव्हेंट होते. सोडियम सल्फेट 2.5 grams असते. यामुळे प्रिव्हेंट्स रुलेक्स, दॅट इज फॉर्मेशन ऑफ रॉज ऑफ सेल्स अँड कोॲग्युलेशन ऑफ ब्लड. या RBC फ्लूडमध्ये डिस्टिल वॉटर अप टू फायनल व्हॉल्यूम 100 mL इतके असते. RBC काउंट टेस्ट प्रोसिजर. अल्कोहोलिक स्वॅबने फिंगर स्टराईल करून घ्यावे. फिंगरला स्टरलाइज केल्यानंतर फिंगर ड्राय होण्यासाठी थांबावे. फिंगर ड्राय झाल्यावरच प्रिक घ्यावे, कारण अल्कोहोलिक स्वॅबने किंवा स्पिरिट स्वॅबने किंवा अन्य स्टरलायझरने फिंगर स्टरलाइज केल्यानंतर ड्राय न होऊ देता प्रिक घेतले तर आपल्याला कलेक्ट करण्यासाठी काढलेल्या ब्लडमधील RBC ब्रेकडाऊन होतात व ब्लड हिमोलाइज होते. त्यामुळे टेस्ट रिपोर्ट चुकीचा येतो. म्हणून स्टरलाइज केल्यावर फिंगर ड्राय होऊ द्यावे व नंतरच प्रिक घ्यावे. प्रिक घेण्यासाठी मिडल फिंगर किंवा रिंग फिंगर सिलेक्ट करावे, कारण सेप्टिक दूषित परिस्थितीमुळे संसर्ग झाला असेल तर तो संपूर्ण शरीरात पसरू शकतो. म्हणून मध्यम भागासाठी रिंग आणि इंडेक्स फिंगरला प्राधान्य दिले जाते, कारण बर्साच्या प्रेझेन्समुळे या फिंगर्समध्ये संसर्ग प्रतिबंधित आहे. बर्सा इज अ स्मॉल फ्लूड फिल्ड सॅक लोकेटेड बिटवीन मुव्हेबल पार्ट्स ऑफ द बॉडी, स्पेशली ॲट जॉईंट्स. बर्सा अशा अनेक लहान द्रवपदार्थाने भरलेल्या सॅकपैकी एक स्थित आहे,
जेथे हाडे ओलांडून स्नायू किंवा टेंडन स्लाइड करतात. या सॅक दोन फिरत्या पृष्ठभागांमधील घर्षण कमी करतात. आपण पाहू शकता की या तीन फिंगरमधील बरसा स्थानिकीकरण केलेले आहे, जेणेकरून येथून कोणत्याही प्रकारचा संसर्ग प्रतिबंधित होतो. यामुळे प्रिक घेण्यासाठी मिडल फिंगर आणि रिंग फिंगरलाच प्राधान्य दिले जाते. फिंगरला प्रिक घेऊन RBC पिपेटमध्ये 0.5 मार्कपर्यंत ब्लड सक करून घ्यावे. त्यानंतर प्रिक केलेल्या जागेवर ॲटोक्लेव्ह केलेला कॉटन स्वॅप लावावा. प्रिक केल्यामुळे वाहत असलेले ब्लड वेळीच थांबावे व व्हेनमध्ये स्टरलायझर जाऊन व्हेनमधील RBC ब्रेक होणे टाळण्यासाठी व कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन टाळण्यासाठी ब्लड कलेक्शननंतर ॲटोक्लेव्ह केलेल्या ड्राय कॉटनचाच उपयोग करावा. 0.5 मार्कपर्यंत सॅम्पल सक केल्यानंतर डायल्युटिंग फ्लूड 101 सक करून घ्यावे. ते व्यवस्थित मिक्स करून घ्यावे. सॅम्पल आणि डायल्युटिंग फ्लूड मिक्स करण्यासाठी दोन्ही तळहातामध्ये पिपेट ठेवून पिपेटमधील मिक्सचर व्यवस्थित मिक्स व्हावे असे 3 ते 4 मिनिट हलवत राहावे. ग्लोव्ज घालून 37 डिग्री सेल्सिअस तापमान मेंटेन होणार नाही, त्यामुळे विदाउट ग्लोव्ज सॅम्पल मिक्स करावे. सॅम्पल आणि फ्लूड असणाऱ्या RBC पिपेटमधील 37 डिग्री सेल्सिअस तापमान मेंटेन राहण्यासाठी दोन्ही तळहातामध्ये पिपेट पकडून गोलाकार हलवणे गरजेचे आहे. 3 ते 4 मिनिटानंतर RBC पिपेटमधील हे मिश्रण न्यूबार चेंबरवर चार्ज करावे. चार्ज करताना न्यूबार चेंबरवर आधी कव्हर स्लिप ठेवावी. नंतर RBC पिपेटमधील सॅम्पलचे पहिले 2 ड्रॉप डिस्कार्ड करावे. त्यानंतर न्यूबार चेंबरवर कव्हर स्लिपच्या मार्जिनवर जवळकडेवर पिपेटमधील मिक्सचरचा ड्रॉप टाकावा. अशा पद्धतीने न्यूबार चेंबरवर मिक्सचर चार्ज करावे. त्यानंतर 3 ते 4 मिनिट सेल्स सेटल डाऊन होण्यासाठी थांबावे. त्यानंतर न्यूबार चेंबर मायक्रोस्कोपवर लो पॉवर लेन्सखाली ॲडजस्ट करावे आणि हळूहळू हाय पॉवरवर फोकस करावे आणि RBC एक्झामाइन कराव्या. मायक्रोस्कोपखाली RBC अशा दिसतात. रेड ब्लड सेल्स न्यूबार चेंबरवर या स्क्वेअरमध्ये काउंट कराव्या. RBC काउंट करण्यासाठी हा फॉर्म्युला वापरावा. द नंबर ऑफ रेड ब्लड सेल्स पर क्युबिक मिलीमीटर ऑफ ब्लड इज इक्वल टू टोटल नंबर्स ऑफ सेल्स काउंटेड इन ऑल 5 फील्ड्स मल्टीप्लाय बाय 10,000. आयर्न, विटॅमिन B12 और फोलेट डेफिशियन्सी, बोन मॅरो डॅमेज, ल्युकेमिया और लिम्फोमा, अक्यूट और क्रॉनिक ब्लड लॉस, रेड ब्लड सेल्स हिमोलिसिस, यामध्ये रेड ब्लड सेल्सचे प्रमाण कमी होते. तर डिहायड्रेशन, रेनल प्रॉब्लेम्स, पल्मोनरी डिसीज, कंजेनिटल हार्ट डिसीज, पोलिसायथेमिया वेरा, यामध्ये रेड ब्लड सेल्सचे प्रमाण वाढलेले असते. रेड ब्लड सेल्स इन्फॉर्मेशन आणि प्रॅक्टिकल आवडले असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.